विद्यार्थी मित्रों, आज आपल्याला चौथा पाठ अभ्यासायचा आहे, द्रव्याचे मोजमाप। तर द्रव्याचे मोजमाप म्हटल्यानंतर मग द्रव्य म्हणजे काय आणि मोजमाप कशासाठी? द्रव्य कशाला म्हणतात? द्रव्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पदार्थ। आणि आपण पदार्थ कसे तयार होतात, पदार्थ कशापासून तयार होतात, पदार्थांचा लहान घटक कोणता असतो हे अभ्यासलं। द्रव आणि द्रव्य याच्यामध्ये फरक आहे। द्रव हा द्रव्य असतो पण सगळेच द्रव्य द्रव नसतात। काय म्हटलं मी? सगळेच द्रव्य द्रव नसतात, पण हा द्रव पदार्थ मात्र द्रव्य आहे। म्हणजे काय? हा द्रव्य म्हणजेच काय असतो? पदार्थ। द्रव्यालाच पदार्थ असं सुद्धा म्हणतात। म्हणून आता या पदार्थाचं मोजमाप किंवा द्रव्याचं मोजमाप, मग मोजमाप कशासाठी? आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मोजमापाला अनन्यसाधारण महत्व आहे। आपण पावलोपावली मोजमाप करत असतो। शाळा किती वाजता भरणार आहे, तास किती मिनिटाचा असतो, बाजारातून भाजी किती आणायची, घड्याळामध्ये किती वाजले आहेत, उंची किती आहे, वस्तुमान किती आहे, म्हणजे किती या शब्दाचा संबंध प्रत्यक्ष मोजमापासाठी येतो। इथून लातूर पर्यंतचं अंतर किती आहे, म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये मोजमाप अगदी महत्वाचा आहे आणि आपल्या जगण्याचा तो अविभाज्य भाग आहे। आता आपल्याला मोजमाप कशाचं करायचंय? द्रव्याचं मोजमाप करायचंय। आणि द्रव्य म्हणजे पदार्थ, मग द्रव्य म्हणजे जर पदार्थ असेल तर पदार्थ कशापासून तयार झालाय? या प्रश्नाचं उत्तर आपण इयत्ता पाचवीमध्ये अभ्यासलं होतं, बघा आठवतंय का? महर्षी कणाद, डाल्टन त्यांची नावं अभ्यासली होती, आठवतंय? शिवाय इयत्ता आठवीच्या वर्गामध्ये देखील आपण डाल्टनचा अणु सिद्धांत अभ्यासला होता। महर्षी कणादांनी सांगितलं की प्रत्येक पदार्थ हा कणांपासून तयार झालेला असतो, कणांपासून, आणि म्हणून त्यांना कणाद असं नाव देण्यात आलं किंवा त्यांचं नाव आपण कणाद म्हणतो। हेच सांगितलं 1803 मध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांनी। काय सांगितलं डाल्टन यांनी? पदार्थाचा सूक्ष्म कण म्हणजे अणु असतो, तिकडं ऍटम म्हणतात, ऍटम, ATOM, ऍटम म्हणजे अणु। पदार्थाचा सूक्ष्म कण म्हणजे ऍटम, आणि हा ऍटम म्हणजेच काय? अणु। म्हणजे अणुपासून प्रत्येक पदार्थ तयार होतो हे सांगितलं जॉन डाल्टन यांनी। शिवाय त्यांच्या अणु सिद्धांतामध्ये अजून काय सांगितलं? अणु हा अविनाशी आहे, म्हणजे अणुचा नाश होत नाही। आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली, अणु अविभाजनीय आहे। मग आठवत आहे काय सगळं? आपण मागच्या वर्गामध्ये अभ्यासलं होतं, आणि आठवत नसेल तरी आठवावं लागतं आपल्याला। आता जरा पाठीमाग देखील काय अभ्यासलं होतं याचा विचार केला तर आपल्याला पुढे जाता येतं। म्हणून अणु अविनाशी आहे किंवा अनाशवंत आहे, अविभाजनीय आहे हे सांगितलं होतं जॉन डाल्टन यांनी। आणि नंतर नंतर थॉम्सनचा अणु सिद्धांत अभ्यासला, थॉम्सन यांनी जॉन डाल्टन यांनी सांगितलेल्या अणु सिद्धांताला थोडासा अजून त्याच्यामध्ये भर घातली आणि डाल्टननी सांगितलेला अणु सिद्धांत काही अंशी बरोबर नाही हे दाखवून देण्यात आलं थॉम्सन यांनी। त्यांनी अणु सिद्धांताचा प्रयोग करत असताना काही प्रयोग केले आणि प्रयोगांती सांगितलं, हे सगळं आता आपल्याला आठवण्याची गरज आहे किंवा त्याची आवश्यकता आहे। पण आपण या ठिकाणी एक लक्षात घेणं गरजेचं आहे, प्रत्येक पदार्थ हा अणुपासून तयार झालेला असतो। आणि अणु डाल्टननी सांगितलं जरी असलं तरी आपण पुढे जाऊन अभ्यासलं होतं, थॉम्सनची अणु प्रतिकृती अभ्यासली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की अणुमध्ये देखील अणु अविभाजनीय नाही तर अणुचं विभाजन करता येतं, आणि विभाजन केल्यानंतर अणुमध्ये असणारे तीन मूलकण आपल्या लक्षात आले। शिवाय
त्यानंतर अजून संशोधन होत गेलं, आता तीन नाही त्याच्यापेक्षा जास्त कण आहेत, अणूमध्ये सुद्धा 10 कण आहेत. आणि मग हे कण कोणकोणते याच्याबद्दल आपल्याला सविस्तर पुन्हा अभ्यासायचंय, परंतु आपल्याला द्रव्याचं मोजमाप करणं गरजेचं आहे. आणि मग या पाठामध्ये आपल्याला द्रव्याचं मोजमाप कसं करतात हे अभ्यासायचे, शिवाय रासायनिक संयोगाचा नियम म्हणजे काय हे अभ्यासायचे, मोल नावाची संकल्पना काय असते याचा अभ्यास करायचा आहे, शिवाय संयुग तयार कसे होतात याचा देखील अभ्यास करायचा आहे. आणि संयुग तयार होत असताना मूलके तयार होतात, मग मूलके म्हणजे काय आणि का बरं संयुगाची निर्मिती होते, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या द्रव्याचं मोजमाप करत असताना करायचे. म्हणजे एखादा पदार्थ तयार व्हायचा आहे म्हटल्यानंतर असाच नाही तयार होत, ते पदार्थाचे घटक ठरलेले असतात, निश्चित असतात. आणि मग ते निश्चित घटक कशाच्या आधारे ठरतात, एखाद्या संयुगाची निर्मिती, आपलं दैनंदिन जीवन संयुगाने समृद्ध झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला अनेक गोष्टींचा उपयोग करता येतो. उदाहरणार्थ आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरणारी संयुग, संयुग कशाला बरं म्हणतात मग आठवते का, बरोबर आहे, कशाला म्हणतात संयुग, मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगानं संयुगांची निर्मिती होते हे आपण अभ्यासलं होतं. म्हणजे काय, दोन किंवा दोन पेक्षा अधिक मूलद्रव्यांचा रासायनिक अभिक्रियेने संयोग झाल्यानंतर जो नवीन गुणधर्म असणारा पदार्थ तयार होतो त्या पदार्थाला आपण संयुग म्हणतो, कंपाऊंड म्हणतो. आणि मग असा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला उपयोगी पडणारा नित्याचा महत्वाचा संयोग कोणता बरं, बघा ज्याला आपण जीवन म्हणतो, हा पाणी. पाणी हे संयोग आहे, कशापासून तयार झालं बरं पाणी, पाणी तयार झालं याच्यावरून कळतं आपल्याला कशापासून तयार झालं, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यापासून पाणी तयार झालं. दोन ऍटम म्हणजे दोन अणू आणि एक अणू मिळून पाण्याचा रेणू तयार झाला, म्हणजे हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू मिळून पाण्याचा एक रेणू तयार झाला. म्हणजे रेणूची निर्मिती कशी होते, तर अणूंचा संयोग होऊन होते, केमिकल कॉम्बिनेशन व्हावं लागतं. त्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया, नुसतं कॉम्बिनेशन नाही, भौतिक प्रक्रियेनं होतात का, नाही, रासायनिक प्रक्रियेनं संयोगांची निर्मिती होते. आणि मग संयोगांचे गुणधर्म हे घटक मूलद्रव्यांपेक्षा भिन्न असतात हे आपल्याला याच्यावरून लक्षात आलं. पाण्याचा जर विचार केला, पाणी दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा किती प्रमाणामध्ये वापर करतो आपण, मीठ जेवणाची चव वाढवणारा पदार्थ, ही सगळी संयुग आहेत, कंपाऊंड्स आहेत. आणि यांचे गुणधर्म कसे असतात, तर संयुगाचे गुणधर्म हे घटक मूलद्रव्यांपेक्षा भिन्न असतात, संयुगामध्ये घटक मूलद्रव्यांचं वजनी प्रमाण निश्चित असतं हे आपण अभ्यासलं होतं, बघा आठवत आहे का, आणि आठवत नसेल तरी आठवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. या संयुगाचा जर विचार केला, पाणी कसं तयार झालं, हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू मिळून पाण्याचा एक रेणू तयार झाला. हायड्रोजनचे गुणधर्म काय आहेत, हायड्रोजन वायू आहे, ऑक्सिजन वायू आहे, परंतु तयार झालेला पाणी मात्र द्रव पदार्थ आहे, म्हणजे पाणी संयुग आहे आणि संयुगाचे गुणधर्म घटक मूलद्रव्यांपेक्षा भिन्न असतात हे आपल्याला यावरून लक्षात येतं. शिवाय हायड्रोजन स्वतः जळणारा वायू आहे, तर ऑक्सिजन ज्वलनाला मदत करणारा वायू आहे, आणि पाणी मात्र स्वतः जळतही नाही आणि ज्वलनास मदतही करत नाही, पाणी आग विझवण्यासाठी मदत करणारा द्रव पदार्थ आहे. या सगळ्या बाबींवरून आपल्या एक बाब लक्षात यायला हवी की संयुगाचे गुणधर्म हे घटक मूलद्रव्यांपेक्षा भिन्न असतात, शिवाय संयुगामधले घटक मूलद्रव्य आपल्याला साध्या भौतिक प्रक्रियेनं वेगळे देखील करता येत नाही. हे सगळं आपण अभ्यासलेलं आहे, थोडासा त्याला उजाळा मिळावा म्हणून आपण या सगळ्यांची पार्श्वभूमी अभ्यासतोय. त्यानंतर आपल्याला पुढचा भाग अभ्यासायचा आहे, रासायनिक संयोगाचा नियम. अभ्यासण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जसं पाणी, मीठ या संयुगांचा वापर आपण आपल्या दैनंदिन वापरामध्ये करतो, तसे अजून काही संयुग आहेत आज आपण ज्यांचा उपयोग करतो, उदाहरणार्थ चुनखडी आहे किंवा धुण्याचा सोडा आहे, खाण्याचा सोडा आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, यासारख्या संयुगांची रेणूसूत्र बघा आठवत आहेत का, हा पाठ अभ्यासताना आपल्याला रेणूसूत्रांची आवश्यकता आहे आणि ही सगळी रेणूसूत्र आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. एकदा सगळी रेणूसूत्र लिहून काढायची, परत एकदा वाचायची, ही कशी तयार झाली, याच्यामध्ये कोणकोणत्या मूलद्रव्यांचे अणू आहेत हे सगळं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. साधारणपणे रासायनिक संयोगाचा नियम अभ्यासण्याच्या अगोदर आपल्याला ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की साधारणपणे 18व्या ते 19व्या शतकाच्या दरम्यान डाल्टन यांनी अणुसिद्धांत मांडला, रदरफोर्ड यांनी त्यांच्या संकल्पनेतला अणू सांगितला, थॉम्सन यांनी अणूबद्दलचं
हे सगळं सांगितलं आणि या सगळ्यांच्या अणुसिद्धांतांचा आपण थोडाफार अभ्यास केलेला आहे मागच्या वर्गामध्ये. आणि मग या सगळ्यांनी सांगितल्यानंतर आपल्या एक बाब लक्षात आली की संयुगाची निर्मिती होत असताना रासायनिक अभिक्रिया व्हावी लागते आणि रासायनिक संयोगानेच हे सगळे मूलद्रव्यांचे अणू एकत्र येतात. आणि मग ते एकत्र आल्यानंतर त्यांचे गुणधर्म कसे बदलतात याच्याबद्दल आपण अभ्यासलं होतं. आता आपल्याला रासायनिक संयोगाचा नियम अभ्यासायचा आहे. परंतु रासायनिक संयोगाचा नियम अभ्यासण्यापूर्वी आपल्याला एक उदाहरणाच्या सहाय्याने रासायनिक संयोगाचा नियम अभ्यासायचा आहे. आपल्या पुस्तकामध्ये एक कृती दिलेली आहे, आता आपण त्या कृतीचा विचार करूया. एका शंकुपात्रामध्ये 56 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड घ्यायला सांगितलेलं आहे आणि त्याच शंकुपात्रामध्ये 18 ग्रॅम पाणी घ्यायला सांगितलेलं आहे. पाण्याचं रेणूसूत्र आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला H2O आणि याला 56 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड आणि 18 ग्रॅम पाणी एका शंकुपात्रामध्ये घेतल्यानंतर हे दोन्ही या दोघांचं वस्तुमान किती होईल याबद्दल आपल्याला माहिती आहे. आणि नंतर काय करा, शंकुपात्रामध्ये घ्या आणि मग शंकुपात्रामध्ये घेतल्यानंतर काय तयार होतं याचं वस्तुमान आता 56 आणि 18 ग्रॅम वेगवेगळं घेऊन आपण एकत्र टाकलं आणि नंतर याला पुन्हा एकदा तराजूवर ठेवा आणि पुन्हा एकदा याचं वस्तुमान करून पहा. ज्यावेळेस हा कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी एकमेकामध्ये आपण प्रमाण त्यांचं निश्चित घेतलेलं आहे 56 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड आणि 18 ग्रॅम हे महत्वाचं आहे, असंच नाही घेतलं थोडंफार पाणी थोडंफार कॅल्शियम ऑक्साईड मोजून घेतलेले. आणि मग या रासायनिक संयोगाचा नियम आपल्याला यावरून लक्षात येईल की ह्या प्रमाणामध्ये यांचं वजनी प्रमाण निश्चित आहे. म्हणजे रासायनिक संयोग होत असताना इथं प्रत्येक पदार्थांचं वजनी प्रमाण निश्चित असतं ही बाब आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. आणि मग हे झाल्यानंतर त्याला तराजूमध्ये ठेवा आणि नंतर एकमेकामध्ये मिसळल्यानंतर यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होईल आणि रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर त्या पदार्थाचं वस्तुमान मोजा असं म्हटलेलं आहे. काय लक्षात येईल आपल्याला, काय होईल असा जर विचार केला आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर अगोदर याचं जेवढं वस्तुमान होतं की नाही तेवढंच वस्तुमान नंतर देखील प्रत्यक्ष पडताळणीनंतर आपल्याला दिसून येईल. आता साधारणपणे 6 आणि 6 12 आणि 2 14 चाराचा हात चाल 1 6 आणि 7 म्हणजे एकूण वस्तुमान याचं किती होईल 74 ग्रॅम आणि हेच वस्तुमान कुणाचं असेल या दोघांच्या रासायनिक संयोगानंतर तयार झालेला जो पदार्थ असेल कोणता CO+H2O आणि मग यांचा रासायनिक संयोग झाल्यानंतर जो पदार्थ तयार होईल तो पदार्थ म्हणजे COH2 कॅल्शियम हायड्रोक्साईड नावाचा पदार्थ तयार होईल. आता तो रासायनिक संयोगाने तयार होईल परंतु या पदार्थाचं जरी वस्तुमान मोजलं तरी हे अगोदरच्या वस्तुमाना इतकं असेल हे आपल्याला यावरून लक्षात येतं. आपण कॅल्शियम हायड्रोक्साईड तयार झालं याच्यामध्ये मग आता कॅल्शियम हायड्रोक्साईड याचं वस्तुमान किती आहे, इकडे आपण कॅल्शियम ऑक्साईडचं आणि पाण्याचं एकूण वस्तुमान केलं होतं 74 ग्रॅम आता पहा याचं 74 याचं पण 74 ग्रॅम यायला पाहिजे येतं का नाही बघू आपण. कॅल्शियमचा वस्तुमानांक आहे 40 हे कॅल्शियमचा इथं लिहितो मी 40 किती आहेत कॅल्शियम 1 आहे म्हणून 40 × 1 अधिक ऑक्सिजन किती लिहिता या संयुगामध्ये ऑक्सिजनचे अणू 2 आहेत हे OH2 आहे H पण 2 आहेत आणि ऑक्सिजन पण 2 आहेत. ऑक्सिजनचा अणुअंक 8 आणि अणुवस्तुमान 16 म्हणून ऑक्सिजन 16 × 2 अधिक हायड्रोजन किती आहेत हायड्रोजन पण 2 आहेत म्हणून हायड्रोजनचा अणुवस्तुमान 1 × 2 याला कॅल्क्युलेट करू 40 × 1 = 40 अधिक 16 × 2 = 32 अधिक 1 × 2 = 2 बघा 2 आणि 2 = 4 आणि 0 म्हणजे 4 3 आणि 4 = 7 म्हणजे अगोदर आपण या कॅल्शियम ऑक्साईडचं वस्तुमान घेतलं होतं 56 ग्रॅम आणि पाण्याचं वस्तुमान घेतलं होतं 18 ग्रॅम 56 अधिक 18 बरोबर 6 × 8 = 14 + 4 = 7 74 ग्रॅम म्हणजे हे 74 बरोबर हे 74 ग्रॅम म्हणजे काय यांचा रासायनिक संयोग झाला
रासायनिक संयोगामधून तयार होणाऱ्या पदार्थांचा देखील अणुवस्तुमानामध्ये याच्या वजनामध्ये बदल झाला का? वजन याचं बदलत नाही, एकूण त्यांचं वस्तुमान सारखं राहतं. ही बाब आपल्याला याच्यावरून लक्षात आली, म्हणजे एखादी रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर त्याच्या वजनामध्ये बदल होत नाही. अगोदर अभिक्रिया कारकांचं जेवढं वजन होतं तेवढंच वजन तयार झालेलं उत्पादितांचं सुद्धा असतं, हे आपल्याला यावरून लक्षात येतं. तुमच्या पुस्तकामध्ये आणखीन एक कृती दिलेली आहे, आता ही कृती पहा काय सांगितलेलं आहे. एका शंकू पात्रामध्ये कॅल्शियम क्लोराईडचं द्रावण घ्या, कॅल्शियम क्लोराईड म्हणजे CaCl2 चं द्रावण, आणि त्याच्यामध्ये सोडियम सल्फेटचं द्रावण परीक्षणित घ्या. आकृतीत दाखवलंय समोर, कॅल्शियम क्लोराईड घेतलेलं आहे आणि कॅल्शियम क्लोराईडचं द्रावण शंकुपात्रात घेऊन सोडियम सल्फेटचं द्रावण परीक्षणळीमध्ये घेतलेलं आहे. आणि मग आता परीक्षणळीला दोरा बांधून काळजीपूर्वक ती शंकुपात्रामध्ये सोडा. आपण सोडली आकृतीत दाखवल्याप्रमाणे, त्याला रबरी बूच लावलं, शंकुपात्र हवा बंद करा सांगितलेलं आहे. आपण तसं करू, नंतर शंकुपात्राचं तराजूच्या सहाय्याने वजन करा. आता शंकुपात्र तिरकं करून परीक्षणळीमधलं द्रावण, परीक्षणळीमध्ये कॅल्शियम क्लोराईडचं द्रावण आहे, हे परीक्षणळीमधलं द्रावण शंकुपात्रामध्ये ओतायचं. तिथं दाखवलेलं चित्रात तसं करून ओतायचं, आणि नंतर पुन्हा त्या शंकुपात्राचं वजन करा म्हटलेलं आहे. तुम्हाला कोणता बदल आढळला, वजनामध्ये काही बदल झाला का? आता काय होईल असं केल्यानंतर, कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेट यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते, आणि यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर कॅल्शियम सल्फेट तयार होतो. शिवाय कॅल्शियम सल्फेट तयार झाल्यानंतर रासायनिक बदल होतो, परंतु त्याच्या वजनामध्ये मात्र बदल होत नाही, हे आपल्याला याच्यावरून लक्षात येईल. म्हणजे अगोदरचं त्याचं वजन आणि नंतरचं वजन सारखंच राहतं, वजनामध्ये बदल होत नाही, आणि नवीन तयार होणारा पदार्थ असतो पांढऱ्या रंगाचा कॅल्शियम सल्फेट. आता ही रासायनिक अभिक्रिया कशी असेल, कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेट यांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर हे पांढऱ्या रंगाचं कॅल्शियम सल्फेट तयार होतो, पांढरा रंग याचा, आणि सोडियम क्लोराईड तयार होतो. आता रासायनिक अभिक्रिया या ठिकाणी संतुलित नाही म्हणून आपण दोन सहगुणक लिहिला. बघा, रासायनिक अभिक्रिया संतुलित झाली आणि मग कॅल्शियम एक, क्लोरीन इथं दोन आहेत, इकडे मात्र एक होते म्हणून आपण दोन सहगुणक लिहिला, परंतु सोडियम सुद्धा इकडे दोन आहेत म्हणून इथं दोन सहगुणक लिहिणं योग्य ठरलं, आणि SO4 इथं पण एक SO4 मूलक आहे, आणि म्हणून ही रासायनिक अभिक्रिया संतुलित आहे. यावरून आपलं काय लक्षात येतं, रासायनिक संयोगाचा नियम म्हणजे काय, रासायनिक संयोग झाल्यानंतर अभिक्रिया कारकांचं वजन आणि तयार झालेल्या नवीन संयोगाचं वजन सारखं असतं, याला रासायनिक संयोगाचा नियम म्हणतात. म्हणजे त्यांच्या वजनामध्ये बदल होत नाही, ही बाब आपल्याला रासायनिक संयोगाच्या नियमामधून लक्षात येते.